नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळील कुंभारपाडा येथील माजी सभापती रतिलाल होण्या गावित यांच्या घराशेजारील रेशन दुकान व गुरांच्या गोठ्याला आग लागली. या आगीमुळे 3 घरांचे नुकसान झाले असून रेशन दुकानातील रेशन संबंधी कागदपत्रे तसेच गुरांच्या गोठ्यात वर्षभराची साठवून ठेवलेल्या गुरांचा हजारो रुपयांचा चारा, शेतमाल, भाताची साय, घरातील लाकूड व साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. गुरांसाठी वर्षभरासाठी ठेवलेला चारा हा कोरडा असल्याने आगीने क्षणार्धातच रौद्ररूप धारण केले, त्यामुळे आगीचा भडका उडाला. घरे ही लाकडी असल्याने लाकडाने लगेच आग पकडली व आगीच्या ज्वाळा या घरावरून दिसून येत होत्या. रतिलाल गावित यांच्या राहत्या घराला देखील आगीची झळ बसली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी कूप नलिका अर्थातच बोअरवेल व शेतातील मोटर पंपच्या पाईपलाईनच्या सहाय्याने पाण्याचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले. काही कालावधीनंतर घटनास्थळी नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंब देखील त्या ठिकाणी दाखल झाल्याने पूर्णतः आग विझवण्यासाठी मदत झाली. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, अतुल पानपाटील, शोभराज धनगर, पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभागाचे तलाठी नरेंद्र महाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.